लगा तो दोस्त बेड रेस्ट हो रहे तो लैसे सुस्ते वे का झालं रे का आजारी बिजारी पडलास का काय अरे आजारी नाही पण पाय फ्रॅक्चर झालंय काय सांगतोस होय काय सिरियस नाही ना लय काय नाही झालं पण बेड रेस्ट सांगितलं अला का 3 आठवडे हालत येणार नाही मला आणि मग आता ट्रेनिंग ट्रेनिंग काय आता बरं झाल्यावच अला कले थोडक्यात वाचवले माहितीये का अरे हॉरिझॉन्टल रोप चढत होतो हातात चटकला सीधा खाली आलो कटकन आवाज आला पायच काळा माळायला लागला रे हलत बी येत नव्हतं मला उचलून नेले मला इके अरले का काळजी घे बावा होय होय अरे सगळी लय काळजी घेते तिथं पण आता टेन्शन आलं रे कर अरे बेसिक ट्रेनिंग नंतर टेस्ट असते आणि मला ते देता येणार नाही आणि मग आता आता काय पुढच्या बॅच मध्ये टाकणार परत सगळं ट्रेनिंग पहिल्यापासून आला का तुला हसायला काय झालं मी पडलो म्हणून तुला हसायला येतो वे नाही अरे म्हणजे तू माझ्या बॅचला येणार आहे अरे होय केलं का अरे आता इच्छाच नव्हतं केला की मी मला हसाव कराडावं तेच कळलं अजय आता आपण एकत्र कसम घेतोय वाटत आपली दोस्ती तुटायची नाही पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय जर रुक तो क्या रे वो कल जीतू का क्या बोल रहे तेरे को मेरे को नहीं मालूम तो किसको मालूम जिसको मालूम है ना उसको जाके पूछ मेरे को मत पूछ आणि तू त्या शीतलीची वकिली करू नको तू भाई एक करते वो चलता आजकाल तुझ्या मैत्रिणीचं काय चाललंय माहित आहे का तुला काय चाललंय आजकाल तेरे साथ रहती है क्या वो उससे तेरे को क्या ये 10-15 दिन में कितनी बार वो तेरे साथ थी तो बहुत कम लेकिन थी ना आजकल आजा के साथ रहते ना वो रहती तो है लेकिन उन दोनों के आपस में जमतीच नहीं पण तुला काय करायचंय ते काय भी करेल देख मुझे कुछ लेना देना नहीं है पण नक्कीच दोघात काहीतरी चाललंय शक्यच नाही मुझे शीतल पे पूरा भरोसा आहे कुछ होता ना तो मुझे कब का पता चलता त्यांच्याकडे बघून काय असं वाटत नाही ए दिकाने के दात अलग रहते और खाने का अलग मला खरं नाही वाटत आणि जर असं काय असतं ना तर शीतलनं मला सांगितलं असतं ती काय तुला सगळं सांगून करणार आहे वय क्यों नाही वो मेरे बेस्ट फ्रेंड आहे पोरगा बाहेर गावचा असतं ना तर तिनं तुला सांगितलं असतं आजा तू पहिचनवाला आहे ना फिर भी वो मेरे से कुछ नहीं छुपाएगी इतना भरोसा है ना तो एक बार आजमा के देख ले असलियत पता चलेगी ये जमया भी ना उस भैया के बहकाव में आके कुछ भी बकने लगाए लेकिन एक बात मुझे समझ में नहीं आ रही शीतले सारखे आजा आजा का करती जाईल तिकडे तिला आजच लागतो या दोघांच्या दोस्ती हे खरंय पण एक गोष्ट नक्की इन दोनों में दोस्ती से बढ़कर कुछ तो चल रहा है लेकिन क्या चल रहा है आणि असं काय असलं तर शीतलीनं मला का नाही सांगितलं काय खरं काय आणि खोट काय ते आल्यालाच माहित पण शीतलीला विचारायलाच पाहिजे अब शीतल की खैर नाही अब तो मैं उसे छोड़ने वाली नहीं ए आजा काय रे एकटाच बसलेस रावले कुठे तू बाहेर गेलाय गिरायकाकडे आता का लोकांच्या घरी जाऊन केस कापा लागला का नाही नाही उधारी गोळा करायला गेलाय उधारीचा धंदा वाईट बाबा तरी बर लोक ह्याच्या दुकानात येतात परत केस कापायला बाकी आजा अजून काय चाललंय प्रॅक्टिस चालू आहे ना हो आजा हे आजा एक विचारू का विचारा की आजकाल तुझं लक्ष कुठं भलतीकडेच असते टेन्शन तर नाही ना नाही
नक्की ना? खरच नाही. आजा तुला काय मी आज ओळखत नाही. अरे एवढा एवढाच होता ना तेव्हापासून बघतोय. मराठी शाळेत मी ध्वजवंदनाला असायचो तेव्हा अशी छाती बाहेर काढून लेफ्ट राईट करत तू कडक सॅल्यूट ठोकायचा. तुझ्या छातीवर तिरंगा असायचा पण माझी छाती भरून यायची. आजा तुला कसलं तरी टेन्शन नक्कीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, टेन्शन कशाचं बी असलं तरी डगमगायचं नाही, त्याचा धीराने सामना करायचा. काय वय फौजी? अरुणच तो वय नाही, तसं वागायचं. कसं आहे तुझी अवस्था मी समजू शकतो. अरे आपली मुळं, आपलं घरदार, आपली प्रेमाची माणसं माग सोडून तिथं बॉर्डरवर बंदूक हातात घेणं सोपं नाही. तरी बरे अजून तुझं लगीन नाही झालेलं. भाऊजी एक विचारू? अरे विचार की. तुम्ही? अरे बोल की. तुम्ही लग्न का नाही केलं? अच्छा तर सांगू. हे विचारणारा तू पाहिलंय. माझं काही चुकलं का? तू चुकलं म्हणून नाही, खर तर विचारून तू तुझ्या माझ्या मधलं अंतर कमी केलंस. आणि तसं बी मी लग्न का केलं नाही हे तुला कळणं महत्वाचं आहे. लग्न ठरलं होतं माझं, नवीन नवीन भरती चालू होतो, आई बी मागे लागली होती. नाही वय करता करता एक पोरगी बघितली. नाही नाही म्हणणारा मी चक्क त्या पोरीच्या प्रेमात पडलो. ती मला आवडली, मी बी तिला आवडलो. साखरपुडा बी झालता आमचा. मग पुढलं लग्न कसं काय? कारगिलच्या युद्धामध्ये माझा हात गेला, तिचा भाव घाबरला. खरं तर जीवावरचं हातावर बेतलं, त्याची कोणतरी कान खुपले. सगळे म्हणले पोर गारमी ते कसं होणार, तो तिथं ही इथं. मानेच्या समोर मरत असताना पोरीला मरणाच्या दारात का बांधताय? तसं काय हे जन्माला आलेत नाही, कधी मरणारच नाही. अच्छा मरण वेगळं आणि मरणाला चलन देऊन जगत राहणं हे वेगळं. ते फक्त फौजी करू शकतो. राहुल मी ठरवलंय, शेतीला विचारायचं नाही. अरे पण का राहुल काय विचारू सांग ना, माझ्याकडे काय विचारण्यासारखं? मला नाही बाप नगरदार मार मामा आहे की, पण इथं मी माझ्या बायकोला थोडीच घेऊन येऊ शकतो. ते आपण काय तर करू, तू नको टेन्शन घेऊ. राहुल अरे मी आता फौजी आहे, माझ्या आयुष्याची काय गॅरंटी रे? मला तिला नाही फसवायचं, मला खोटी स्वप्न नाही दाखवायची तिला. अरे मग तिला हे स्पष्ट स्पष्ट सांगती, आणि तिचा जर ह्याला होकार असेल तर कुणाला भीतीस? मी ऐकी. मला वाटत आयुष्य पुढे जाण्यापेक्षा इथंच थांबलेला बरं. होईल काय दिवस त्रास, नंतर सगळं ठीक होईल. अरे आज्या लका शीतलच काय मग? राहुल मी हा निर्णय शीतलकडे बघूनच घेतोय. मला तिला दुःखात नाही बघायचं. ती अशीच हसत राहायची असेल ना तर मला हा निर्णय घ्यावाच लागणार, आणि हा माझा फायनल निर्णय आहे. शीतले गुडलक ना. अग गुडलक शीतले गुडलक बर का? गुडलक
तरी तुझं गुडलक तुझ्या कामाला येते का नाही ते शितले या बारीनं जर नापास झालीस ना तर तुझं काही खरं नसते. मला एक कळत नाही, मी अख्ख्या गावाला गुडलक वाटत फिरत असते, लोकांची पटापट काम बी होत्यात, पण नेमकं माझ्याच वेळेला माझं गुडलक का काम करत नाही. आपणच आपल्याला गुडलक दिले हो, आपण कसं काय पास होणार काय तू पण. हॅलो रावल्या. हा बोल की शीतल. आज आहे का तिथं? हाय का तिथं विचारते, हाय सांगू का नाही सांगू, काय सांगू? व्यायाम करतोय म्हणून सांग. तो व्यायाम करतोय. त्याला म्हणा फोन घ्यायचा का नाही तुला? विचारते फोन घ्यायचा का नाही. तिला सांग थोड्या वेळ करतो म्हणून. तो म्हणतोय थोड्या वेळानं करतो. नाही नाही त्याला सांग अर्जंट काम आहे. अर्जंट आहे? तिला म्हणा दोन मिनिटं थांब. एक मिनिट? तुम्ही दोघांनी मला काय कबूतर करायचं ठरवलंय वय? बोला तुमच. तुम्ही बर दे बोल. काय राजा तुला फोन घ्यायला वेळ नाही वय? काय म्हणतेस? आधी सांग फोन का नाही घेतला? सांगितलं ना प्रॅक्टिस करत होतो म्हणून. पण दोन मिनिटं फोनवर बोलायला किती वेळ लागतोय? शितले आता आणखी वेळ वाया घालवायचा का? कशाला फोन केलास? केलेला असाच. तू ओळख की? आता तू फोन केलायस आणि मी कसं ओळखणार? हे आजा भाव देते म्हणून लय भाव खाऊ नकोस कळलं? शितले हेच बोलायला फोन केलायस का? मी प्रॅक्टिस करतोय आपण नंतर बोलू. आजा भीतीस काय मला? तू बोल की मग बिंदास. थांब मी जातो लांब. राहुल्या अरे तुला वाटते तसं काय नाही. शितले नंतर करतो तुला फोन. आजा मला माहिती तू मुद्दाम गुडलक देत नाहीस, पण मी बी गुडलक घेणार म्हणजे घेणारच. शितले मी मला नाही तर तुला बी नाही फसवू शकत, प्लीज समजून घे. जेडे अगं किती दिवस नुसतं साड्यांच्या गाड्या घालत बसणारेस? मग काय करू? अगं साडी नेसायला कधी शिकणार? साडी नेसून काय करू? आता लग्न नको वय करायला तुला. तुझ्या मागच्या पुरींची लग्न झाली की आता मी काय स्वयंवर बोलू का? तू नको वे मनावर घ्यायला. अगं मी मनावर घेईल ग, पण तुझ्या मनात असायला पाहिजे ना आधी. आता माझं काय आणि अजिंक्य तयार व्हायला पाहिजेत ना. हाय वाटतं अजून घोंगड भिजत. अगं मला वाटलं. काय वाटलं ग तुला? आणि कुणाला काय वाटतंय ना त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. आता मला जे वाटतंय ना तेच मी करणार. जेडे जरा जमिनीवर राहून विचार कर, चालले आबळाला हात लावायला. अजिंक्य आता भरती होत्याल. हो दे की मग. अगं मिलिटरीतल्या माणसांचा काय भरोसा, ते तिकडं बॉर्डरवर आणि बायको इथं, मग कसं करायचं संसार? अगं फौजी लोकांचं काय, आज हित तर उद्या तिथं, मग आयुष्यभर त्यांच्या मागं फिरत बसणारेस वय? अजिंक्यांसाठी काय बी करायला तयार आहे मी. जेडे अगं डोक्यातनं खूळ काढून टाक, अजिंक्यांपेक्षा भारी पोरं चालून येत्यात. कालच एक स्थळ आलंय. मग मला कशाला सांगतेस? अगं स्थळ तुला आलंय मला नाही काय, पोरग सायगावच आहे, आणेवाडीच्या शेजारच. अगं जवळच्या जवळ आहे, पान स्थळ जागा आहे, 10 एकर ऊस आहे आणि पैसेवाली पार्टी आहे, शोधून बी सापडणार नाही. अगं बसून खाशील बसून, आणि हित जी आहे ना ती तुझंच राहील,
आणि इथल्या इथं जवळ येऊन जाऊन राहशील. ए मम्मी, तुला एकदा सांगितलेलं कळतच नाही का? अगं एकदा फुटू तर बघ, हरकून टम होशील. हा मानतेस. तसा राजबिंडा पोरगाय आणि मोठा बंगला बी बांधलाय. जेडे, अगं फोटो का फाडलास? मम्मी, तुला एकदा शेवटचं सांगते, मी लग्न केलं ना तर अजिंक्यशीच करणार. कोणी मला स्थळ बघायची काय गरज नाही. मी कल्टी मारतो. राहुल्या, तू थांब. अरे तू असलास की कॉन्फिडन्स येतो मला. अरे पण माझा जातो त्याच काय. तू थांब, तू लढ बिंदास, मी जातो. का रे राहुल्या? काय नाही, जातो मी. बराच उशीर झाला आलोय. आजा, आता तरी बोलणार आहेस का? जाऊ मी माघारी. माझ्या बरोबर न बोलण्याचं कारण कळेल का? अगं सकाळी बोललोच की आपण. अरे तू सकाळी म्हणलास की नंतर बोलू, विसरलास वय. हा अगं जरा प्रॅक्टिस मध्ये होतो. प्रॅक्टिस झाल्यावर तरी फोन करू शकत होतास की? जरा कामात होतो. पण आता तरी फ्री आहेस ना? हा बोल की, काय म्हणतेस? अजून बी माझ्याच म्हणण्याची वाट बघणार आहेस का तू बी काय बोलणार आहेस? म्हणजे आज काय आहे माहितीये ना? काय आज काय आहे ते बी माहित नाही वाटत तुला. आता तू सांगितल्याशिवाय कसं कळणार? सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायला लागतात का? अरे आज माझी परीक्षा आहे. अभ्यास केलायस ना? केलाय की. मी माझं काम केलंय, आता तू तुझं काम कर. आता माझं काम काय? गुड लक देणार नाहीस? आता माझ्या गुड लकची काय गरज आहे? तूच दे की तुला. माझ्याच गुड लक न मी पास होत असते तर आतापर्यंत बॅरिस्टर झाली नसते का? आजा दे की गुड लक. आता माझ्या गुड लक पशी काय? तूच म्हणला होतास ना माझ्या गुड लक मुळे तुझं काम झालं म्हणून. तसंच तुझ्या गुड लक मुळे माझं काम होईल. माझं गुड लक देऊन काय होणार नाही. पण मला पाहिजे असेल तर ते काय नाही, तू दे गुड लक. बर बाबा, गुड लक. असं गुड लक देतात वय? मग गुड लक म्हणजे का गंमत वाटली का? अरे गुड लक देताना देणाऱ्यांनी हसून द्यायचं असते. जरा हसून दिलं असतस तर का बिघडलं असत वय. गुड लक. आता कसं छान दिसतोयस. चल येते मी. शितले, नीट पेपर लिह. शितले, कसं सांगू, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, पण मला तुला फसवायचं नाही ग. आपण दोघ कधीच एकत्र येऊ शकत नाही. एक मिनिट, आजलाच फोन करून सांगते. यो आजा बी ना, नेमकं ऐन टायमाला फोन उचलत नाही. आता
आता जर का राजाला फोन उचलला नाही ना तर राजाचं काही खरं नाही. ह्या बारीनं जर का राजाला फोन उचलला नाही तर माझ्या मुद्दाम फोन उचलत नाही. नक्कीच याच काय तर बिनसला असणार. त्याशिवाय असा करणार नाही. सकाळी त्यानं गुड लक देताना बी द्यायचं म्हणून दिलं. घरी तर काय कटकट झाली नसेल ना. हॅलो. हाय का बोल, कसा आहेस? अरे एक नंबर. आता पाय कसा आहे? हाय जरा बरा आहे. हालचाल करताना त्रास होतोय म्हणा आता. अरे पण त्यामुळे बेसिक ट्रेनिंगची टेस्ट राहिली ना. मग आता काय बरं झालं की द्यायची टेस्ट. अरे बाबा इथे एकदा आलं की ट्रेनिंग कम्प्लीट करूनच बाहेर पडायला लागते. बरं बाबा माझं सोड, मी बरा होतच असतोय. माझी बहीण काय म्हणत्या? काय नाही आज्या, विचारलंस का नाही तिला? नाही गेप लाका, तू विचारलं नाही असं होणारच नाही. अरे बाबा खरंच विचारलं नाही. ए आज्या, जर तुला सांगायचं नसेल ना तर तसं डायरेक्ट सांग. आता मी तुझ्यापासून लपून ठेवीन का? होय, मी एवढं बिचकत कशाला बोलतोयस? सांग की ते शिकलेली बी एवढं मस्का लावायला लागत ना, माहितीये का? इके तुला एकदा सांगितलं कळतं ना. बरोबर, नको सांगू. अरे नाही, मी जरा जास्तच एक्साइट झालो, माझं चुकलं. सॉरी क्या. अरे जरा टेन्शन मध्ये. अरे फोन का ठेवलास? मी बोलणार होतो की. मी नाही, त्यानंच तिकडनं ठेवलाय. तो ठेवणारच की. तू त्याची कुठं काय ठेवलीस? सांग की आज्या काय झालंय? आपल्या दुसतीला कुणाची नजर बिजर लागली का काय र? हा काय रावल्या? कुठं काय काय नाही. अरे जर फोन बिन उचलत जा की. उचलतोय की. तुझा दोस्त बघ कस फोन केल्या केल्या एक रिंग व्हायच्या आत फोन उचलतो. शितले गुच्छ असता नको. मग काय करू? तोंडा 12 वाजू का तुझ्यासारखं? एक तर स्वतः टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्याला बी द्यायचं. पण मी तुझ्याशी का बोलते? का रावल्या? होय मी बी तीच म्हणतोय. इतकं सोपं गेला, इतकं सोपं गेला माहितीये. इचार बघू इतकं सोपं कसं काय गेला. इतकं सोपं कसं गेला? मला गुड लक मिळालं होत. पण त्यासाठी मला एकाला एवढा मस्का लावायला लागला होता माहितीये. शीतल लय मस्का लावायचा नाही कुणाला. मी बघ पाऊस सोडला तर कशाला मस्का लावत नसतो. मी जातो. का राजा? मला जरा काम आहे, रानात जायचं. हाय रागुलास काय? सॉरी सॉरी. अग तस नाही, मला खरंच काम आहे, जातो. आजा राजा थांब की. बघितलंच करावल्या. काय झालं या आजाला? काय माहित काय झालंय, मला बी काय सांगत नाही. एकटच बसतोय, येड्यागत वागतोय. पण तुझ्याजवळ काय तर बोलला असेलच की. अगं
तो आता कुठं माझ्याजवळ थांबायला लागलाय. नाही माझ्यापासून सारखा लांब लांबच पळत होता. काय झालंय ते बोलत बी नाही. बोललं की कस मन मोकळं होत ना. पण ते बी नाही. काय झालं असल. पण आता मी माग हटणार नाही. मग यात आमचा काय रोल असल. तुम्ही फक्त सोबत राहा. बाकी काय करायचं आणि कसं करायचं ते मी बघते. आता तुम्ही मला एकच मदत करा. बोला की आम्ही ऍट अ टाइम तयार आहे. भैया एनी टाइम. हा दॅट इज दॅट. अजिंक्यचं अजून कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळायचंय. त्याआधी येत्या 4 दिवसात गावात चौकशीसाठी पोलीस येतात. आता तुम्ही गावातली प्रतिष्ठित व्यक्ती. मग तुमच्याकडे त्या अजिंक्यांबद्दल चौकशी करणारच. हा मग तेव्हा तुम्ही अजिंक्यांबद्दल चांगलं सांगू नका. बर काय मग कसा वाटला प्लॅन. नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय. चांगला प्लॅन आहे पण वाटतंय तितकं सोपं नाही. अहो तुमच्यासाठी काय अवघड नाही. तुम्ही एकदा का एखादी गोष्ट ठरवली की तुम्ही काय बी करू शकता. पण मग एक अडचण आहे. आता अडचण काय बघा. म्हणजे कशाच्या आधारावर आपण अजिंक्यच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. समजा अजिंक्यची गावात बदनामी झाली तर त्यात तुमची बी इमेज ढासळेल. त्याची काळजी तुम्ही नका करू. ते काय करायचं ते मी बघते. आणि तसं बी त्यांची गावात बदनामी झालीच तरी त्यांना मला काही फरक पडत नाही. कारण मला माहितीये ना खरं काय ते. आणि गावातल्या लोकांचं काय. 4 पावसाळा गेले की जातील विसरून. असं आहे का. मग डन. बर आता येते मी. कुणी बघितलं तर उगाच संशय घेतील. बर ठीक आहे. येऊ का. या. टॅलेंट पोरगी क्वालिटी आहे. ही जर का राजकारणात आली तर कुणाच्या बापाला ऐकायची नाही. खरंय भैया. खरं टॅलेंट हिच्यात आहे. कुणाला कामाला आणि कुणाला धंद्याला कसं लावायचं ते हिच्याकडून शिकावं. हा घेईन माझं मी. अजिंक्य अजिंक्य अजिंक्य. काय झालंय यांना. अजिंक्य असं वागतायला असं वाटलं नव्हतं. ह्यांच्यावर किती बी जीव ओळून टाका ह्यांना काही फरकच पडत नाही. पण आज एक काय की यांना काय झालं. नक्कीच त्या म्हातारीनेच अजिंक्यांचं कान भरलं असणार. कारण लगेचच्या लगेच असं काही होणारच नाही. आता या म्हातारीचंच काहीतरी करायला पाहिजे. पण त्या अगोदर अजिंक्यांचा राग गेला पाहिजे. नाहीतर अजिंक्य हातच गेलच. नाही 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 असं काही होणार नाही. आणि मी असं काही होऊ बी देणार नाही. अजिंक्य माझं आहेत आणि माझच राहणार. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.